नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण लास वेगसमध्ये सेवन माउंटन्सकडे आलेलो आहोत. तर हे असे रॉक्स असतात, ते सेवन रॉक्स त्यांनी असे रचलेले आहेत आणि ते कलरफुल आहेत. तर ते असे सेवन रॉक्स आपण आता बघणार आहोत, सेवन माउंटन्स. तर आता चला बघूया. तर आता मग दिसतंय इथे लास वेगस असं सगळं वाळवंट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असे हे सेवन रॉक्स केलेले आहेत. तर आता चला व्हिडिओ चालू करूया. तर तुम्ही समजा लास वेगसला जात असाल तर तुम्हाला असं वेमध्येच असे सेवन माउंटन्स दिसतील, साईडलाच असतं रोडच्या. आणि त्यांनी चांगली अशी डेझर्टमध्ये त्यांनी असं टुरिस्ट प्लेस ठेवलेली आहे, म्हणजे थोडंसं मध्ये रेस्ट करायला, असं चालायला आणि चांगलं हे बघायला, फोटो काढायला. तर त्यांनी खूप असे इकडे व्यवस्था केलेली आहे, त्यांनी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, तिकडे रेस्टरूम्स होते आणि इकडे आता हे असे सेवन बिग माउंटन्स त्यांनी केलेले आहेत. तर या पूर्ण एकदम मोठ्या वाळवंटामध्ये त्यांनी असं हे सेवन माउंटन्स केलेले आहेत आणि हे अट्रॅक्शन्स आहे खूप मोठं असं खूप लोकांसाठी. इकडे दर महिने खूप लोक बघायला येतात, हजारो. तर हे हजारो लोक जेवढे बघायला येतील तेवढे लोक, तसेच जे त्यांना पैसा मिळतो खूप. आणि मग खूप टुरिस्ट आल्यावर असं चांगलं अट्रॅक्शन झाल्यावर मग त्यांना खूप चांगले पैसे मिळतात. मग अशाच ते युनिक अशा वेगवेगळ्या जागेजागी अशा गोष्टी तयार करतात, म्हणजे टुरिस्ट असं अट्रॅक्ट होतील त्यांच्याकडे आणि वेगवेगळ्या करतात, म्हणजे जसे कुठे नसेल तशा करतात. तर इकडे असं त्यांनी सेवन माउंटन्स जे तयार केले आहे ते डेझर्टमध्ये तयार केले, म्हणजे वेगळ्या अशा दुसऱ्या जागेत तयार केले, कारण की मग तिकडेच वेगळ्या असं टुरिस्ट जे असतात ते तिकडे जातात बघायला वेगवेगळे. तर इथे आम्हाला रोडला जाता जाता असे सोलर पॅनल दिसले, कारण की इकडे असं सन खूप असतो, इकडे गरम पण खूप होतं, म्हणून त्यांनी असं इलेक्ट्रिसिटी बनवायला तसे सोलर पॅनल्स ठेवले होते. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला हे असं हे सेवन माउंटन्स कसे वाटले ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.